पुलांच्या माध्यमातून दोन भागांना दोन शहरांना जोडण्याबरोबर जलसंवर्धन करणे ही काळाची गरज असून ज्या ठिकाणी शक्य होईल तेथे पुलाबरोबर जलसंवर्धनासाठी बंधारे बांधण्याचे काम पुढील काळात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण तालुका आणि शहरात होणाऱ्या पुलांच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले. बोरगाव आवगाव भोगावती नदीवरील नवीन पूल, पेण भोगावती नदीवरील भुंड्या पुलाचे उच्चस्तरीय बांधकाम, अंतोरा खार सापोली रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम, दूर शेत खरोशी जोडपूल बालगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम, रावे कासार भट पूल बांधकाम या कामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, प्रभाकर म्हात्रे, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, डी बी पाटील, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, मंगेश दळवी, तरणखोपचे सरपंच दर्शना पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, बाळासाहेब जोशी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड, माजी नगरसेविका शहनाज मुजावर, तेजस्विनी नेने, दर्शन बाफणा, देवता साकोस्कर, प्रकाश रामाणे, अक्षय क्षीरसागर, धनश्री समेळ, प्रशांत ओक, महिला मोर्चा प्रमुख निशिगंधा गुंड, मोहन पाटील, शहर सरचिटणीस रवींद्र म्हात्रे, हितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. खर तर या पुलाबद्दल जर सांगायचं झालं तर सर्व ठिकाणी पुलांची निर्मिती ही दोन भागांना जोडण्यासाठी नेहमीच होत असते, परंतु ज्यावेळेला मी या भागामध्ये आलो होतो तेव्हा लक्षात आलं की या ठिकाणी फक्त पूलच नाही तर पुलाबरोबर या ठिकाणी पाणी आणि पाण्याचा साठवणसुद्धा आपल्याला करता येऊ शकते. आणि म्हणून मग पूर्वीचं असणारं डिझाईन जर आपल्याला चेंज करता आलं तर नक्की त्याचा फायदा होईल. आणि मग तेव्हा माझ्याबरोबर जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आणि मग त्यांना तशा सूचना दिल्या की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे की जलसंवर्धन करणं ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या सर्व ठिकाणी अशा पद्धतीचे बंधारे करणं ही काळाची गरज आहे. या शहराचं वाढतं नागरीकरण लक्षात घेता आणि पाण्याची टंचाई लक्षात घेता जर असं काही आपल्याला करता आलं तर नक्की त्याचा फायदा या शहरासाठी होऊ शकतो. आणि म्हणून मग त्या दिशेने आपण पावलं उचलली. बोरगाव पेणला जोडला गेला आणि आज तरणखोप सुद्धा साहेब पेणला जोडला जाणार आहे. ही किमया फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या कल्पनेतून आणि आमदार रवींद्र चव्हाण साहेबांच्या मुळे शक्य झाली आहे हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलायलाच लागेल. भले रिंगरोडच्या बाबतीत आज जास्त बोलणार नसली तरी एक गोष्ट पेणकरांना आठवण करून द्यायलाच लागेल की पेण शहरात रस्त्याचं जाळं विणण्याचं खऱ्या अर्थाने काम करत असताना हे कामाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते आमदार रवींद्र चव्हाण साहेबांना द्यायला लागेल. हे सांगताना उदाहरण पण देईल की आपल्या पेण शहरात होता एक पेण खोपोली रस्ता, जो एकच रस्ता महत्वाचा. शहरातले विद्यार्थी असतील, कामाला जाणारी मंडळी असतील, अलिबाग वरून खोपोलीला जाणारे असतील की खोपोली वरून अलिबागला जाणारी मंडळी, सगळ्यांना हा एक रस्ता होता. आणि या एका रस्त्यात होणारी ट्रॅफिक, त्याच्यामुळे लोकांचा जाणारा वेळ वाया जायचा, इंधन वाया जायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर शहराला कुठला तरी पर्यायी रस्ता निर्माण करायला पाहिजे. आणि हा पर्यायी रस्ता निर्माण करत असताना जो आपण रिंगरोड तयार केला, या रिंगरोडच्यामुळे आज शहराला एक विकासाचं वेगळं साधन तयार झालं. जी शहराची डेव्हलपमेंट शहराच्या मध्यवर्ती होत होती ती डेव्हलपमेंट आज शहराच्या चारी बाजूला होताना दिसते. आणि हा आमूलाग्र बदल लोकांना समजतोय, जाणवतोय आणि लोकसुद्धा मान्य करतायत. आणि या बदलाचे खरोखर
शिलेदार जे आहेत ते साहेब आपण आहात याबद्दल निश्चितच आम्हाला आनंद आहे।